नमस्कार पाते मी जुईली पांगम आपण पाहत आहे कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह सिंधुदुर्ग वासांसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे कारण आज कोरोना बाधितांच्या आकडेवारीत वाढ झाली आहे कोरोनाचे सदुसष्ट नवे रुग्ण मिळाले तर कालच्या तुलनेत सक्रियांच्या संख्येतही वाढ झाली आहे तर कोरोना मुक्तांचं प्रमाणही कमी आहे मात्र दोन तालुक्यात नव्या कोरोना बाधितांची संख्या शून्य आहे मात्र आठवड्याचा शेवट चिंता वाढवणारा ठरलाय पाहूया आजचा कोरोनाचा आलेख ही संपूर्ण आकडेवारी तुम्ही आमच्या स्क्रीनवर पाहू शकता सद्यस्थितीत सक्रिय कोरोनाचे एक हजार अडुसष्ट रुग्ण आहेत आज नव्यानं सदुसष्ट कोरोनाचे रुग्ण मिळालेत तर अठ्ठावीस जणांनी कोरोनावर मात केली आहे आज कोरोनामुळे एकाचा मात्र मृत्यू झालाय आता तालुका निहाय या कोरोनाची आकडेवारी पाहूयात मार्गात सहा कोरोनाचे रुग्ण मिळालेत सावंतवाडीत वीस कोरोनाचे रुग्ण मिळालेत कुडा सव्वीस कोरोनाचे रुग्ण मिळालेत वेंगुर्लेत सहा कोरोनाचे रुग्ण मिळालेत मालवणात चार कोरोनाचे रुग्ण मिळालेत तर कणकवली आणि वैभववाडीत एकही कोरोनाचा रुग्ण नाही आहे देवगडात चार कोरोनाचे रुग्ण मिळाले तर आज जिल्ह्याबाहेरील कोरोनाचं केवळ एक रुग्ण आहे प्रशासनानं दिलेली ही आकडेवारी आज दुपारी बारा वाजेपर्यंतची आहे आज कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडल्याचं दिसतंय कुडात तर सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे कुडात सव्वीस नवे रुग्ण मिळालेत तर त्या खालोखाल सावंतवाडीत रुग्णवाढ दिसून आली आहे सावंतवाडीत आज वीस कोरोनाचे रुग्ण मिळालेत वीस कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तर दुसरीकडे मात्र दोन तालुक्यांना दिलासा मिळाला आहे कणकवली आणि वैभववाडी तालुक्यात एकही नव्या कोरोना बाधितांची नोंद झालेली नाही आहे इथे आजचा आकडा हा शून्य आहे आज कोरोना मुक्तांचं प्रमाण फारच कमी आहे केवळ अठ्ठावीस जणांनी कोरोनावर मात केली आहे त्यामुळे कालच्या तुलनेत सक्रियांचा आकडा वाढला आहे सिंधुदुर्गातला कोरोनाचा कोरोनाची आकडेवारी स्थिरावताना दिसत नाही आहे कधी वाढ होते तर कमी कधी कमी होते त्यामुळे काळजी घेणं आवश्यक आहे कारण कोरोनाचा धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही आहे हेच या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे त्यामुळे काळजी घ्या सतर्कता बाळगाव कोरोनाच्या नियमांचं पालन अगदी काटेकोरपणे करा या सगळ्या अपडेट्स इथंच थांबतोय उद्या पुन्हा भेटूया ताज्या अपडेटसह पाहत राहा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह धन्यवाद